अरे बघ ना बाजूला इंडिकेटर देतात का? ओव्हरटेक मारते इंडिकेटर देत नाही का? काय कुठे केलं? मी सांगितलं सरळ जा. अरे हर गली में कुत्ता भी शेर होता है ही म्हण तुम्ही ऐकली असेल. ही मी का म्हणतोय ही क्लिप बघा, त्याच्यानंतर आपण पुन्हा बोलूया. अरे बघ ना बाजूला अरे बघ ना बाजूला ओव्हरटेक त्याला मारतो पण अरे इंडिकेटर दाखव ना. अरे त्याने ओव्हरटेक मारतोय. अरे ओव्हरटेक मारला. अरे ओव्हरटेक मारला. मला लागलं नाही रे, माझ्या हाताला इकडे झालं. हा मारतो हा. अरे मला इंडिकेटर दिला का? इंडिकेटर देतात का? कौन है ये लोग? कहां से आते हैं? ओव्हरटेक मारता इंडिकेटर देत नाही का? थांबतोय का? इंडिके स्पीड ब्रेकर आहे तसलो. मला स्पीड ब्रेकर आहे, स्लोच असणार. स्लोच आहे, त्याच्या अगोदर पण स्पीड ब्रेकर होता. दाखवताना दे ना. चल चल साईडला जाऊ दे. काय बोलला तुला? मला काय, मी काय त्याला काय बोललो नाही. मी फक्त बोलला अरे साईडला लागला. तुला काय करायचे? मी काय कुठे केलं? मी सांगितलं सरळ जाणार. हा छूत बघितलं. हा तर तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ बघितला असाल आणि त्याच्यामध्ये मी बघितलं एका रिक्षाला ओव्हरटेक करत होतो आणि त्याच्यामध्ये तो रिक्षावाला तो माझ्याकडे न बघता रिक्षा ह्या साईडला राईट साईडला घेतली आणि त्याच्यानंतर तो बोलतो की बाजूला ये आणि ओव्हरटेक करताना इंडिकेटर देत नाही. त्याच्याबरोबरचा जो रिक्षावाला होता तो सुद्धा त्याची मिली बघत नाही, त्याचा मित्र होता. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं माझं कारण म्हणजे काय, तर बाहेर ज्यावेळी आपण कुठल्याही ठिकाणी जातो जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की हर गली में कुत्ता भी शेर होता है, त्याचं कारण म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी बाहेर जातो त्यावेळी त्यांची दादागिरी चाललेली असते. तर हा रिक्षावाला होता तो पूर्णपणे पिऊन टाईट होता. त्याच्या बोलण्यावरून त्याच्या मी जेव्हा त्या स्मेलला जो बोलत होतो त्यावेळी तेव्हा मला समजलं की हा पूर्णपणे पियाला आहे. ओव्हरटेक करताना इंडिकेटर देत नाही हा त्याचा नियम होता, हा त्याचा रूल होता, हा त्यांचा गावाल्यांचा रूल असेल. त्यावेळी मी समजलं की ह्याच्याबरोबर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. मेन म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ज्यावेळी आपण बाहेर जातो अशी काही घटना घडते त्याला एकदम शांतपणे हँडल करण्याची गरज असते. आणि मी थोडा रागीट आहे बट माझ्या बाईकला काय झालं नव्हतं, सॅडल स्टेज असतो त्याला रिक्षा ही थोडीशी घासली गेली पण बाईकला काही स्क्रॅचेस नव्हते. हा जर ह्याच्यापेक्षा जर मेजर काय झालं असतं तर पुढची गोष्ट वेगळी होती. पण अशा सिच्युएशनला मोस्टली ज्यावेळी आपण राईड करतो बाहेर जातो त्यावेळी एकदम शांतपणे हा जो प्रॉब्लेम झाला तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा असतो. आता माझ्याकडे पूर्ण फुटेज होत्या, केपीकडे फुटेज होत्या, त्यामध्ये म्हणजे एकदम दिसत होतं की चूक माझी नव्हती आणि तो इव्हन माझ्याकडे बघतसुद्धा नव्हता. तर त्याच्यानंतर त्याच्या मित्राची जी रिक्षा होती त्याला विचारलं, तो पण मला सांगतो ओव्हरटेक काय हे आहे तर इंडिकेटर कसं देणार आहे ते. मी समजून गेलो की यांच्याशी बोलण्यामध्ये काही अर्थ नाही, हे बालिश बुद्धी आहे. आता जर माझ्याकडे प्रूफ होतं मी ह्याला पोलीस स्टेशनमध्ये पण घेऊन गेलो असतो, पण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पुन्हा ह्या यांचे मिली बघत गाववाले तर मग हे एकदम टाइम म्हणजे इथे स्पेंड झालं असं, एक दीड तास गेला असं आणि ते मला नको होतं. एकदम राईड मस्त चाललेली 10K सेलिब्रेशन झालेलं आणि म्हटलं चाल चला आपण निघून जाऊया आणि तो पण गेला कारण मी त्याशी हुज्जतच घातली नाही. मेन म्हणजे अशी गोष्ट ही घडते कधी राईड जाताना. ह्याच्यापेक्षा वर्स्ट कंडिशन माझ्या मित्रांसोबत घडलेली आहे, ॲक्सिडेंट झालेले आहे त्याच्यामध्ये लोकांचे जीवसुद्धा गेलेले आणि अशा वेळेला त्यांनी जसं हँडल केलं आहे म्हणजे त्या एक गोष्ट मला सांगायची होती की कॅमेरा जो असतो ना ॲक्शन कॅमेरा ते ह्या गोष्टींसाठी खूप जास्त बेनिफिट असतो. कारण की आता जर माझ्याकडे कॅमेऱ्यामध्ये जर फुटेज नसतं तर माझ्याकडे प्रूफ नसता आणि तो प्रूफ माझ्याकडे होता. तसंच त्यामुळे हे कॅमेऱ्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्ही जर भले मोठे ब्लॉक करत नसाल, इवन शॉर्ट राईडला गेलो लाँग राईडला गेलं तर कॅमेरा चालू असेल कारमध्ये बाईकवरती तर एक प्रूफ म्हणून बेटर राहतो. तर
एवढंच सांगायचं होतं. हा पूर्ण व्लॉग जो आहे तो पूर्ण बाईक रिलेटेड आहे. आताचा जो तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना तेव्हा एक लक्षात आलं की ज्यावेळी मी रिटर्न जर्नी करत होतो म्हणजे ह्या घटनेच्या नंतर आम्ही 10K सेलिब्रेशन केलं आणि त्यावेळी माझं लक्ष बाईकवरती गेलं की माझ्या बाईकचा लेफ्ट साईडचा जो ऑइल सील आहे तो लीक आहे आणि त्याला आता रिपेअर करायला मला सर्व्हिस सेंटरला जायचं आहे. आणि एक गोष्ट, ही व्हिडिओ मी मागच्या ब्लॉगमध्येच टाकल्याची जो माळशेजचा होता, पण त्याच्यामध्ये मस्तपैकी व्हिडिओ शूट झालेला आहे, एडिटिंग व्यवस्थित झालेली आहे, त्याच्यानंतर शेवटला हा पार्ट टाकणे काही मजा नव्हता आणि काही सेन्स नव्हतं. तर म्हटलं छोटासा व्हिडिओ अवेअरनेससाठी बनवेन आणि मी तो टाकेन. ज्यावेळी हे माझ्या घरातले बघतील त्यावेळी मला नक्कीच बोलतील की तू असं बाहेर हे जाऊ नको असं कोणाचं हे नको. म्हणजे त्यांचं कसं, माझी आईसुद्धा बोलते जर ट्रेनमध्ये कुठून जात असेल कोणाच्या नादाला लागायचं नाही, कोणाची भांडणं करायचं नाही, म्हणजे त्यांची एक काळजी असते. तसंच त्यामुळे मी जास्त भानगडीत पडत नाही, पण मी रागीट आहे. मला अशा गोष्टी सहन होत नाही, कारण माझी चूक नव्हती पण सहन केले. Yeah, I've been running and running to keep it 100. It's all that I wanted, but lately I don't got the stomach. The higher the summit, the harder the plummet. They know me all over this planet.